जमियत ए अहले हदीसच्या वतीने आयोजित मस्जिद परिचय या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले. जमियत ए अहले हदीस यांच्या वतीने आयोजित मस्जिद परिचय या उपक्रमाचं उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आलं. इस्लाम धर्मियांचं प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशानं दरवर्षी मस्जिद परिचय हा कार्यक्रम घेण्यात येतो. यंदाच्या वर्षी देखील हा उपक्रम चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी राबवण्यात आला. मुस्लिम बांधवांचं प्रार्थनास्थळ असलेल्या मस्जिदीविषयी अनेकांच्या मनात कुतूहल असतं. मशीद म्हणजे काय, तिथं काय नेमकं केलं जातं, अजान वजू नमाज म्हणजे काय, असे विविध प्रश्न सर्वसामान्य मुस्लिमेतर बांधवांच्या मनात असतात. याच प्रश्नांची उकल व्हावी, तसंच सोलापुरात सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी मेक इंडिया बेटर कॅम्पेन अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. उद्घाटन समारंभाला माजी महापौर महेश कोठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे, माजी महापौर आरिफ शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी मशिदीबाबत अगदी उत्सुकतेनं माहिती जाणून घेतली. मस्जिद परिचय हा उपक्रम 17 ऑगस्टपर्यंत दुपारी 3:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम सर्वधर्मीय नागरिकांसाठी खुला असून महिलांसाठी देखील मशिदीत प्रवेश खुला असणार आहे. सर्वांनी मशिदीला भेट द्यावी असं आवाहन जमियत ए अहले हदीसचे सचिव मौलाना ताहिर बेग यांनी केलं. यावेळी जमियत ए अहले हदीसचे अध्यक्ष मुख्तार हुमनाबादकर, हाजी हजरत खान मशीदचे ट्रस्टी मुजीब खान यांची उपस्थिती होती. या प्रसंगी माजी महापौर महेश कोठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. जमियत अहले हदीस या संस्थेच्या माध्यमातून आज मशिदीमध्ये काय चालतं, कारण मस्जिद परिचय हा जो उपक्रम घेतला आहे तो मला वाटतं अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण आज काही जातीवादी पक्षाचे लोक एक वेगळं वळण लावून जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मशिदीमधून काहीतरी वेगळं शिकवण दिली जाते ह्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न काही जातीवादी पक्षाचे लोक करत आहेत आणि त्याच्यासाठी सर्व धर्मियांना मशीद कशी चालते, तिथं नेमकं काय काय ॲक्टिव्हिटीज होतात हे समजण्यासाठी आजचा हा उपक्रम आयोजित केलेला आहे. आणि ह्या माध्यमातून आजान काय असते, नमाज कशी पडली पडलं पाहिजे, ईश्वर म्हणजे काय, अल्लाह म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आज त्यांनी सांगण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न झाला तो मला वाटतं अतिशय स्तुत्य असा आहे. 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला आणि आज खऱ्या अर्थानं ह्या मस्जिद ट्रस्टने अतिशय स्तुत्य आणि चांगला कार्यक्रम ठेवला आहे. जमियत अहले हिल जवळजवळ ह्या मस्जिदला 104 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि मस्जिद काय खऱ्या अर्थानं आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक पार्ट समजून घेत असताना आत्ता महेशांनी बोललेलं अगदी बरोबर आहे. बाहेर लोकांमध्ये गैरसमज असतो पण इथं आल्यानंतर मस्जिद जे पवित्र का आहे, आल्यानंतर हातपाय धुणे, आपलं शरीर स्वच्छ करणे, वजा म्हणजे काय, अल्लाह म्हणजे अल्लाह आणि ईश्वर ही एकच रूप आहेत हे पटवून सांगणे, वजात म्हणजे काय, हे प्रत्येक गोष्टी ह्या ठिकाणी समजून आत्ता घेतलेल्या आहेत. त्यामुळं शहराचे सीपी असतील, आम्ही सर्व महेशांना, आमचे आरिफबाई असेल, तोफिकबाई असेल, आमचं नशीब आजपर्यंत आम्ही मस्जिदमध्ये कधी आलो नव्हतो. खऱ्या अर्थानं एक मनाला शांती मिळते. मंदिर आणि मस्जिद हे खऱ्या अर्थानं एकच आहे.